साठी हवे असते थोड़े किस्से कॉमेडीचे, कधी ड्रामा कधी फिल्म कधी स्वप्न फँटसीचे, बघू चला बघू हास्यरंग जीवनाचे, बघू चला बघू हास्यरंग जीवनाचे, हास्यरंग सह्याद्रीचे हास्यरंग। नमस्कार, मी शोभा गावघर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे चला रिकाम्या गप्पा मारू या सदरात। या सदरात आपण भेटणार आहोत कुप्रसिद्ध गायक, सुप्रसिद्ध गायक उग बोमले, उल्हास गणपत बोमले यांना। सर नमस्कार। नमस्कार। अरे वा, नमस्कार सुद्धा स्वरात। हो, आपलं सगळं स्वरात, बाकी जोरात। अच्छा अच्छा, स्वर फार छान आहे तुमचा। हो, मी कधी कसंही आवडतो ना स्वर। अच्छा, तुम्हाला काय वाटलं? नाही नाही, तर आपण जाणून घेऊया तुमच्या अभूतपूर्व प्रवासाबद्दल। त्याच काय सांगायचं बघा, मी सकाळी 6 उठतो आणि मी वेळेचं फार पंक्चुअल आहे बरं का। सकाळी उठतो, दात घासतो, चहा पितो आणि माझ्या अगोदर माझी बायको फार त्याही पंक्चुअल आहे आणि चहा पिला की लगेच संडासला जातो। हो, शिलांचला जातो मी लगेच आणि लगेच बघा आंघोळ केली, 230 पकडली इकडे। हो सर, मला तुमच्या त्या प्रवासाबद्दल नाही विचारायचं होतं, मला तुमच्या गायनाच्या प्रवासाबद्दल विचारायचं। मला सांगा, तुम्हाला गायनाची आवड कशी निर्माण झाली? माझे आजोबा बळज बोंबले, पंडित बळवंत बोंबले फार उमलायचे, म्हणजे गाणं गायचे त्यांच्यामुळे लागले। म्हणजे गायकीचं घराणं आहे, काहीच लायकीचं घराणं नव्हतं आमचं असं लोक म्हणायचे। पण माझे आजोबा काय रियाज करायचे, प्राप्त सकाळी 4 उठायचे आणि हे इथपर्यंत नदीत पात्रात उतरायचे आणि रियाज करायचे। वा 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 वा, मग आता कुठे आहेत ते? स्वर्गात, नदीत एकदा उतरले रियाज करायला, पूर आला घेऊन गेले। अरे रे रे, फार वाईट झालं। हो, चालायचं आता काय एवढं असो। बरं, आता तुमची जी अभूतपूर्व कला आहे त्याचा नजराणा आम्हाला दाखवा। काय दाखवा? म्हणजे तुमची अंगभूत कला गायकी। विसरलोच मी। गातो सारे सारे ग गरणी सा निसा ग गरणी सा निसा ग गरे ग निसा ग गरणी सा। वा 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 वा, काय छान चाल लावली तुम्ही। कुठून लावली तुम्ही चाल? मी नाही लावली, माझ्या मालकाने लावली चालती। अहो, मी नाही का फणसाच्या दुकानात कामाला होतो गरेनिसाईच्या, तिथं माझा मालक म्हणायचे गरेनिसा निसा गरे खाऊ नका, गरेनिसा निसा गरे गरेनिसा। म्हणजे तुम्ही गायक नाही? मी काय गायक येत नाहीये। अहो, मला फोन आला, ते बोंबले म्हणे तू जाऊन ये म्हणे बाबा काहीतरी बोलायचंय, म्हणून मी आलो।